महाराष्ट्राच्या काही भागात जात पंचायतीचा अघोरी प्रकार खुलेआम सुरू आहे. लातूरच्या निलंगा इथल्या भिल्ल वस्तीत हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. पाहुयात. पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा हा प्रकार, जात पंचायतीचा अघोरी प्रकार इथं सुरू आहे. लातूरच्या निलंगा इथल्या भिल्ल वस्तीतील जात पंचायतीनं गानगुळे दाम्पत्याला बहिष्कृत केलंय. सुया फुगे फणी विकत पोटाची खळगी भरणाऱ्या या दाम्पत्याला बहिष्कृत करण्याचा अजब निर्णय घेण्यात आला. गानगुळे यांचा मोठा भाऊ त्यांच्या पत्नीला घटस्फोट देत नसल्यानं धाकट्या भावानं म्हणजेच गोविंद गानगुळे यांनी 50,000 रुपये दंड भरावा असं फरमान कथित पंच लक्ष्मण विभूते आणि दशरथ विभूते यांनी सोडलं. याला गानगुळे दाम्पत्यानं विरोध केला. त्यामुळे गानगुळे यांच्या पत्नीला भर पंचायतीत नग्न करून तिच्यावर अत्याचार करण्याचे फरमान पंचांनी सोडले असा आरोप पीडित दाम्पत्यानं केलाय. हिनी आम्हाला जातीच्या बाहेर केलं. ही मागणी जात पंचायत बंद व्हावं, आम्हाला न्याय मिळावं, आम्हाला सुरक्षित मिळावं, जातीमध्ये घ्यावं आम्ही राहू. तुम्ही जिथपर्यंत जाचाल तिथपर्यंत ही आम्हाला धमकी दिली आहेत. आणि तुम्हाला तुम्ही 2 लाख रुपये मागितला असं धमकी देता केस करता असं म्हणलं आहेत आम्हाला तिने. 50,000 मागितलं तर का 2-3 वेळेस मागितलं तर आम्ही नाही दिलं. नाही दिलं तर तू तुझ्या बायकोला झोप, तुझ्या बायकोला दे. 50,000 नाही दिलंस ना तुझ्या बायकोला दे. तर तेव्हा आमच्या बाई कुठं आली असं का म्हणालो, असं का म्हणलं तर का ते आमच्या बाईला का तुला पुरुष आहेस का बाई आहेस का तू साडी काढून बघू. तर त्याने आमच्या बाई पळत गेली माघारी. या प्रकरणी अनिसनं कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पंचांच्या विरोधामध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ती जात पंचायत बंद झाली पाहिजे ही महाराष्ट्र अनिसची मागणी आहे. माझ्या तहसीलदार आणि SDM आणि तसेच पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं त्यांना सूचना देण्यात आला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जर कार्यवाही केलं असेल त्यांना समजावून सांगून आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून असे कारवाई करण्याचा सुद्धा त्यांना इशारा देण्यात आले. बेकायदेशीरपणे पंचायत भरून कथित जाती ठेकेदारांनी एका महिलेचा अशा रीतीनं अपमान करणं ही बाब पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी म्हणावी लागेल. सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य. मात्र असं असलं तरी पुरोगामी महाराष्ट्र